जी दुःखद घटना झाली त्यानंतर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या ठिकाणी तातडीनं नवीन ब्रिजेस बांधले पाहिजे याकरता आमच्या मुंबईचे अध्यक्ष श्री आशिष शेलार यांनी सन्माननीय रेल्वे मंत्री आणि सन्माननीय रक्षा मंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना ही विनंती केली की नॉर्मल प्रोसेसने आपण ब्रिज ज्यावेळेस बांधतो त्यावेळेस त्याला बराच कालावधी लागतो, पण भारतीय सेनेजवळ हे कौशल्य आहे की अतिशय कमीत कमी दिवसांमध्ये अशा प्रकारचा ब्रिज ते बांधू शकतात. आणि त्या विनंतीला मान देऊन माननीय रक्षा मंत्री आणि माननीय रेल्वे मंत्री या दोघांनीही त्याची तयारी केली, आज या ठिकाणी दौरा केला. सेनेचे वरिष्ठ अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी याची सगळी पाहणी करून 31 जानेवारी पर्यंत एल्फिस्टन रोडचा ब्रिज या ठिकाणी आम्ही पूर्ण करू आणि त्यासोबत करी रोडचा ब्रिज आणि आंबिवलीचा ब्रिज असे 3 ब्रिज 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याच्या संदर्भात सेनेच्या अधिकाऱ्यांनी आता या ठिकाणी सांगितलंय. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी विशेषत्वाने रक्षामंत्र्यांचा अतिशय मनपूर्वक आभार मानतो. याचं कारण अशा प्रकारची ही पहिली घटना आहे की ज्या घटनेमध्ये ही तातडी बघून आणि या ठिकाणी जी दुर्घटना घडली अशी घटना पुन्हा होऊ नये याकरता रक्षा मंत्रालयाने याच्यात पुढाकार घेऊन भारतीय सेनेच्या माध्यमातून हे बांधकाम या ठिकाणी करण्यात येणार आहे. दिस विल प्रॉबब्ली बी द फर्स्ट टाइम वी आर आस्किंग आर्मी टू कम इन टू बिल्ड व्हाट कुड अदरवाइज बी कॉल्ड एसेंशियली अ सिविल वर्क. मगर द ट्रेजेडी ऑफ एल्फिन्स्टन वाज सच a big tragedy that Maharashtra, particularly city Mumbai, which gives jobs for so many people from all over the country and which is constantly under civic stress because of bridges, bridges and so on. Main army se request ki hai ki without affecting your other preparedness levels, would you consider it possible to do, and if in principle you will be able to help our financial capital and a state which has seen continuously a lot of expansion in terms of civic population. And in the light of Elphinstone, when I discussed with the army chief and the MES, MES as you know in Maharashtra is located in Pune. 6 October Ashish Shehlar ji mere se milne ke turant baad se army ke team MES ke team आकर के असेसमेंट की कि काम कर सकते हैं कि नहीं कर सकते हैं, फीसिबिलिटी है कि कैसे करना, ये सब ऑलमोस्ट 20 डेज टीम्स केम ऑन एंड ऑफ टू दी स्टेशंस एंड एज वाज अनाउंस्ड बाय द ऑनरेबल चीफ मिनिस्टर द 3 स्टेशंस वेर असेस्ड एंड अ कॉल वाज टेकन. आई वेंट बैक टू माननीय पीयूष गोयल जी टू से दिस इज हाउ वी वुड इफ एट ऑल वी आर डूइंग वी कैन कोऑपरेट in the seeing the urgency of the matter, because army has its role at the borders and they are doing it. We are all trying as a nation, all of us are trying to support and give them the full taakat with which they can be prepared for any emergency and exigency.